नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप देवकते, हृदयरोगतज्ञ. डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हृदयरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सध्या एक वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी तुमच्याशी सर्वांशी संपर्क साधतो आहे. हृदय रोग जे प्रमाण आहे भारतामध्ये, प्रत्येक 4 पेशंटमध्ये एका पेशंटला हे हृदय रोगामुळे दगावला जातो. 2020 काळ वर्ष हे आपल्यासाठी एक आव्हानात्मक होतं की ज्यामध्ये कोरोनाला आपण सगळेजण सामोरं गेलो आणि अजूनसुद्धा आपली ती फाईट किंवा आपलं जे युद्ध अजूनसुद्धा चालू आहे. पण ह्या व्यतिरिक्त कोरोना हा जरी संकट असेल तरी कोरोनापेक्षाही जास्त रुग्ण आपण हृदयरोगाने गमावले आहेत. 2020 जवळपास 47,07,000 लोक हे आपण हृदयरोगाने गमावलेले आहेत आणि तेच आपण कोरोनाने पाहिलं तर ते जवळपास 1.5 लाखापर्यंत आपण लोक गमावलेले आहेत. तरी जरी कोरोना हा काळ आपण जात आहोत, आपण आव्हान देत आहोत, तरी हृदय रोग हा सर्वात प्रथम येतो की ज्याच्यामुळं आपण जास्त लोक हे त्याच्यामुळं आपण ज्यांना रोग होत आहेत आणि त्यामुळं आपण दगावलं पण जात आहोत. तर याच्यासाठी ह्या नूतन वर्षामध्ये मी हेच सांगू इच्छितो की प्रत्येक 35 वर्षा पुढील लोकांनी आपला ब्लड प्रेशर, आपले शुगर लेवल आणि आपले हृदयासंबंधीचे जे पण लक्षणं आहेत त्याबद्दल सर्वांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. सगळ्यांनी ॲटलिस्ट 3 to 6 months ह्या काळामध्ये नॉर्मल लोकांनीसुद्धा आपल्या हृदयाची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. ज्यांचं वय 35 वर आहे अशा लोकांनी आणि ज्या लोकांना काही रिस्क फॅक्टर आहे, जसं की आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर आढळून आला आहे म्हणजे ॲबडॉमिनल ओबेसिटी. म्हणजे ओबेसिटी हा प्रकार वेगळा, पण फक्त ॲबडॉमिनल ओबेसिटी हा एक वेगळा प्रकार आहे की त्यामध्ये हृदयाचं प्रमाण जास्त लक्ष दिसून येतं. त्यानंतर हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब आणि तिसरी गोष्ट म्हणजे डायबिटीज, मधुमेह. हे जे पेशंट आहेत त्यांना तर कंपल्सरी 3 ते 6 महिन्यामध्ये हृदयरोगतज्ञाकडून तपासणी करून घेणं महत्त्वाचं असतं. त्यामध्ये एक ECG, त्यानंतर आणि एक 2D इको, ज्याला आपण इकोकार्डिओग्राम बोलतो, ह्या 2 टेस्ट ह्या करून घेणं फार गरजेचं असतं ॲटलिस्ट 1-6 महिन्यामध्ये तरी. आणि ज्यांचे नॉर्मल आहे मग त्यांना आम्ही सबसिक्वेंट कधी फॉलोअप लागतो किंवा कधी त्याची गरज पडेल हे आम्ही त्याप्रमाणे सांगून मार्गदर्शन करू शकतो. आहार हा एक मुख्य घटक आहे प्रत्येक रोगाच्या पाठीमागचं, किंवा जे मेन रोग आहेत आपल्या भारतामध्ये. जसं की मी तुम्हाला म्हणलं की एक हार्ट डिसीज एक मेन डिसीज आहे, त्यानंतर एक हायपरटेन्शन हा एक मल्टी सिस्टम डिसीज आहे, त्याच्यानंतर डायबिटीज आणि स्ट्रोक. स्ट्रोक आणि हार्ट डिसीज हे एकाच ह्याच्यामध्ये येतात की त्याला आपण कार्डिओवॅस्क्युलर डिसीज म्हणतो. तर ह्याच्यामध्ये मुख्य कारणं आढळून आली आहेत म्हणजे एक तर आहार. आहारामध्ये भारतीय आहारामध्ये मिठाचं प्रमाण फार जास्त आहे. मग ते जेवणात झालं किंवा त्याच्या जेवणाबरोबर आपण जे पापड किंवा फ्राय ॲटम्स घेतो किंवा जसं की लोणचं झालं, मग हे जे प्रकार आहेत आपल्या भारतामध्ये ते जास्त प्रमाणात आहेत की ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. तर मीठ 35 वर्षानंतर मीठ आहारामध्ये कमी घेणं फार गरजेचं आहे. त्यानंतर जेवणामध्ये एक संतुलित आहार ज्याला म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या ह्या जास्त प्रमाणात पाहिजे, त्याच्याबरोबर सॅलड म्हणजे त्याच्याबद्दल जे फळं आहेत किंवा जसं गाजर झालं, त्याच्यानंतर तुमचे जे पण सॅलडमध्ये जे विदाऊट ऑइल टाकता किंवा विदाऊट जे आपण जेवण बनवतो की ज्याच्यामध्ये विदाऊट ऑइल किंवा भाजता किंवा जे बाकीचे सॅलड आहे ते आपण जास्त प्रमाणात घेऊ शकतो. जसं की टमाटर झालं, ह्या ज्या गोष्टी आहेत, फळं झाली, जे पण फ्रेश फ्रूट्स आहेत ते ज्याचं जेवण सेवन जास्त करणं फार महत्त्वाचं आहे.